कोरोनाच्या काळात देशातल्या शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची संख्या जवळपास तिपटीनं वाढली आहे. याचाच फायदा घेत दरोडेखोरांनी गुंतवणुकीवर डल्ला मारायला आता सुरुवात केली आहे. याच दरोड्याचा झी 24 तास आणि झी बिझनेसनं केलेल्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये आम्ही पर्दाफाश केलाय. त्यावरचाच हा इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट. तुमच्या डीमॅटवर दरोडा, तुमचे शेअर्स परस्पर कुणीतरी विकतंय, तुम्ही डीमॅट अकाउंट कधी चेक केलं? सावधान, तुमचं डीमॅट खातं रिकामं झाल्याचा मेसेज तुम्हाला कधीही येऊ शकतो, कारण देशात सध्या सायबर दरोडेखोरांचा सुळसुळाट आहे आणि हे दरोडेखोर सध्या शेअर बाजारातल्या छोट्या गुंतवणूकदारांना टार्गेट करतायत. दरोडेखोर साधे सुधे नाहीत, ते तुमच्या नकळत तुमच्या आयुष्याची कमाई पळवून नेतायत आणि तुम्हाला त्याचा सुगावाही लागू देत नाहीत. झी बिझनेस आणि झी 24 तासच्या इन्व्हेस्टिगेशनमधून या सायबर दरोडेखोरांचा भांडाफोड झालाय. झी बिझनेस आणि झी 24 तास प्रेक्षकांच्या समस्या जाणून त्यावर उपाययोजना करण्याचा प्रयत्न करत असते. काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या, ज्यामध्ये त्यांनी सांगितल्याविनाच आणि सूचना नसताना देखील त्यांच्या डिमॅट अकाउंटमधून त्यांचे शेअर्स गायब झाले होते आणि तिथूनच सुरू झालं झी 24 तासचं इन्व्हेस्टिगेशन. डिमॅटचे हे दरोडेखोर इतके खतरनाक आहेत की त्यांच्या जाळ्यात निवृत्त सरकारी कर्मचारी, आयटी क्षेत्रातले तज्ज्ञ आणि असे लोक ज्यांना शेअर बाजार, वायदा बाजारातली खडानखडा माहिती आहे, तेही फसले. आतापर्यंत झी 24 तासकडे आलेल्या तकरारीत किमान 7 ते 10 कोटी रुपयांची शेअर मालमत्ता चोरीला गेली आहे. पण सायबर एक्सपर्टच्या मते ही रक्कम काहीशे कोटींपर्यंत जाऊ शकते. प्रशांत अंकुशरावसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे झी 24.